आज अनंत चतुर्दशीचा दिवस आहे. 10 दिवसांच्या बाप्पांना निरोप द्यायचा आजचा दिवस आहे आणि सार्वजनिक गणेश मंडळ जी आहेत त्यांच्या मूर्ती आता विसर्जनाकडे निघालेल्या आहेत. आपण सध्या दृश्य पाहतो पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक आता थोड्याच वेळात सुरू होतीये. बाप्पाच्या मूर्तीला बाहेर आणलं जात आहे. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष सध्या सुरू आहे. आपण ही थेट दृश्य पाहतो सध्या पुण्यातली. दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक आता थोड्याच वेळात सुरू होईल. गणेश भक्तांची मोठी गर्दी आपण पाहतो आहोत. पुण्यातल्या गणपती विसर्जन मिरवणुका या पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. माझावर या विसर्जन मिरवणुकांची प्रत्येक अपडेट आज दिवसभर आपण पाहणार आहोत. जयदीप भगत आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत. जयदीप. अजिंक्य, सकाळी 10:30 पुण्यातल्या बाप्पांच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी 5वा गणपती 3:30 जो आहे तो लक्ष्मी रोडला मार्गस्थ झालेला आहे. तर या दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतो या ठिकाणी पुढच्या काही वेळामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जो आहे तो रथामध्ये विराजमान होऊन त्याची मिरवणूक सुरू होईल. या ठिकाणी बघू शकतो आपण लहान मुलं जे आहेत ते दास पथकासाठी या ठिकाणी तयारीत आहेत. पाठीमागं ढोल ताशा आणि पारंपरिक वाद्यांमध्ये बाप्पांना निरोप दिला जातोय. मोठ्या भक्तिमय वातावरणात बाप्पांची मिरवणूक जी आहे ती पुढं पुढं हळूहळू मार्गस्थ झालेली आहे. तब्बल 5 तासानंतर कसबा गणपती जो आहे तो अलका चौकामधून पुढे गेलेला आहे. खरं तर मोठ्या भक्तिमय वातावरणात जो आहे तर प्रशासनाचा देखील मोठा कस लाभतोय. त्याचं कारण असं की मोठ्या संख्येनं पुणेकर बाहेर पडलेले आहेत. वेळेत मिरवणूक संपवायची आहे. खरं तर गेल्या काही दिवसापासून जर बघायचं झालं तर पुण्याची मिरवणूक जी आहे ती लांबती आहे. अगदी दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत देखील विसर्जन होतं. परंतु प्रशासनाचा यंदाच्या वर्षी काटेकोट प्रयत्न काय की लवकरात लवकर ही मिरवणूक संपली पाहिजे. पुणेकरांची मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली दिसते. आणि आपण बघू शकतो दगडूशेठ मंदिराच्या बाहेर मोठी जी आहे ती भाविकांची रांग लागलेली आहे. बैलजोड्या देखील त्या ठिकाणी लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या उत्साहात ज्या आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला ज्या आहेत ते निरोप देण्यासाठी पुणेकर बाहेर पडलेले पाहायला मिळत आहेत. दगडूशेठ मंदिराच्या बाहेर भाविकांनी मोठी गर्दी केली. लाखोच्या संख्येने ज्या आहेत ते पुणेकर बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पारंपरिक वाद्यांच्या मध्ये देखील बाप्पाला निरोप दिला जातोय. जहाज पथक असेल तसेच साहसी खेळांमध्ये देखील आपली कला सादर करताना ज्या आहेत ते पुणेकर आपल्याला पाहायला मिळत आहे. ढोल ताशाच्या गजरामध्ये आता ठीक आहे. जयदीप, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं सातत्यानं घेतच राहू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.